आगम एखादी परी वावे त्याचे द्वारी श्वाणयाती तिथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाची कामारी बटीक सेवेचा सेवक दीन पडे रंख तिथे भले तिथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टाचे तुका ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम अगण सदृशम तत्वमशादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षभूतम भवातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि मनोजवम मारुततुल्य वेगम सदुतीश्वा पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आणि आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री क्षेत्र कोलंबी येथील परलोकी महंत गंभीरवण महाराज यांच्या कृपाप्रसादाने पंढरीनाथ महाराज पंढरपूरकर यांच्या प्रेरणेने चालू असलेले भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा आणि त्या सोहळ्यातील आजचा 6वा दिवसाचं कीर्तन पुष्प या सोहळ्यात चालू असलेलं जगद्गुरु श्री संत तुकोबाराया महाराज यांचं चरित्र आपल्याच येथील हरिभक्तीपरायण श्री शिवचरण पाटील यांच्या सुंदर सरसळवाणीतून चालू असलेली कथा आणि आजचा 6वा दिवसाचं कीर्तन पुष्प आयोजक मंडळाच्या वतीने सप्ताह कमिटी मंदिर कमिटीच्या वतीने तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या दर्शनास्तव आजचा 6वा दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाटेला आलेले आणि शेवेला निवडणारा अभंग चार चरणाचा देहूचे सुप्रसिद्ध वैराग्य साधू जगद्गुरू जगद्वंदनीय तुकोबराय महाराज यांचा चार चरणाचा आणि सत्संगतीचं महत्त्व सांगितल्या जाणारा आणि सुंदर असा अभंग शिवेसाठी निवडलेले विठ्ठल
देहात आलेले जेवढे काही जीव आहोत यातलं कोणाला तरी असं वाटतंय का हो की मला दुःख व्हावं, माझ्या जीवनात दुःख यावं किंवा दुःखाला आम्ही सामोरं जावं असं कोणाला तरी वाटतंय का? महाराजांचं सुंदर असं प्रमाण आहे, पण हे जे तू सुख दुःखाला सामोरं जावं लागतं हे आमचं पूर्वजन्माचं संचित आहे. पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तार आहे. विषय सुख नाशिवंत शरीरात मिर कोंदली 84 लक्ष येऊन फिरता दुःख भोगिले ज्ञान दृष्टी हरपले दोही नेत्र आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखा फळा यावे ते भोगा वया यावे देहाय. काकड्याच्या प्रकरणात महाराज खूप सुंदर सांगतात, शरीर आम्हाला प्राप्त करून दिलेले त्या देवाने पूर्वजन्मीच्या संचित अनुसार. कर्मण्येव अधिकारस्तु मा फलेषु कदाचन कर्म फले तुर्भु मातो संगोष्य कर्मणि. बी पेरिले एरंडा ऊस मागे कोण्यातून, केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐशे. बरं असो सुख आणि दुःख हे आमच्या सुकृत अनुसार नाही का, जे जे लिहिले संचिती तेण चुके कल्पांती जैशी जैशी कर्मरेषा तैशी होणे सहसा. पण प्रत्येकांची मूलभूत आकांक्षा जर काय असेल तर सुख प्राप्त करण्याची आहे. नाईलाज असतो सुद्धा दुःखाला सामोरं जावं लागतंय ते विषय वेगळा आहे, पण मात्र महाराज प्रत्येकांची मूलभूत आकांक्षा आहे सुख प्राप्त करण्याची. पण योग असा आहे जसा जसं माणूस त्या सुखाच्या जवळजवळ जात आहे तसं तसं ते सुख त्या माणसापासून लांबच झालेले आहे. सुख पाता जवा पाडे दुःख पर्वता येवडे. जवसाच्या दाण्या इतकं जर सुखाची अपेक्षा केली तर डोंगरा इतकं दुःख सहन करावं लागतंय, दुःखाला सामोरं जावं लागतंय. पण असो सुख दोन प्रकारचं आहे. ज्या रस्त्यानं सुखाची प्राप्तीच नाही त्या रस्त्यानं आम्ही निघाल्याच्या नंतर महाराज म्हणतात सुख प्राप्त होणं कसं शक्य आहे. मेणकेला जायचं असल्यावर मेणकेचा रस्ता धरून जावा लागेल, आहे की नाही? दुसराच कोणा गावचा रस्ता धरून गेल्यावर मेणकेला जाणं कसं शक्य आहे. एकाला पाहिजेत होते पेढे, पेढे पाहिजेत म्हणल्यावर ते स्वीट मार्टला धरून गेला पाहिजे. योगायोगानं ते चंबाराच्या गलीला गेलं, त्याला काय मिळतील? जोडी. जिकडे पेढे मिळतील तिकडे गेलत नाही तर काय मिळतील महाराज? जोडी. तसा आम्ही सुखाची अपेक्षा करायला लागलो पण ओतप्रोत दुःख ज्याच्यात भरलेले दुःख बांधवडे आहे हा संसार. Oh,
सांगता येतील महाराज आपल्याला. संसाराची अंगी अवगीचे व्यसने आम्हीया कीर्तने, म्हणूनच महाराज संसाराच्या नावे घालून या शून्य जाळण्या संसार बैसलो अंगणी. त्या ओतप्रोत भरलेले दुःखाच्या सागरामध्ये आम्ही सुखाची अपेक्षा करायला लागलो. महाराज म्हणतात सुख प्राप्त होणं शक्य नाही. बरं, सुख दोन प्रकारचं आहे. एक सुख देहाचं सुख आहे आणि दुसरं सुख जीवाचं सुख आहे. देह सुखाची प्राप्ती करण्यासाठी धनाची गरज आहे. कशाची गरज आहे? धनाची गरज आहे. धनाने देह सुखाची प्राप्ती होते, पण ते पण एक नंबरचं धन असेल तर देहाला सुख प्राप्त होते. आणि दोन नंबरचं जर धन असेल तर महाराज म्हणतात तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे. पापाचा जर पैसा असेल, ते तळतळाटाचा जर पैसा असेल, ते अमंगळ नाचका व्यवहारापासून जमा केलेलं जर असेल, ते तोंडाला काळं लावायचं धंद्यापासून जर जमा केलेलं धन असेल, चार गोष्टी सांगित गेले आमचे बापू. पापाचा पैसा, कोणाला एखाद्याला मारायचं आणि त्याचे पैसे घ्यायचे. योगायोगाने एका माणसाला मारलं आणि त्याचे 2 लाख रुपये. मी शॉर्टकटनं सांगायला लागलो, जास्ती दृष्टांत सांगायला आपल्याला वेळ नाही. मारलं आणि त्याचे 2 लाख रुपये घेतलेत. योगायोगानं ज्या माणसाला मारलं तेच माणूस 4-5 वर्षाच्या नंतर याच्याच पोटाला मुलगा म्हणून जन्माला. मुलगा 21-22 वर्षाचा झाला, लग्नाला योग्य झाला. योगायोगानं त्याच्या गळ्याला कॅन्सरला सुरुवात झाला. बारीकशी फुटकोळी आली. दाखवण्यासाठी मुदखेडला नेलं. मुदखेडच्या डॉक्टरना नांदेडला न्यायला सांगितलं. नांदेडच्या डॉक्टरना कातोडं काढून मुंबईला वाटलं लावलं. मुंबईच्या डॉक्टरना सांगितलं ताबडतोब इलाज करावा लागते. मुंबईला नेऊन 1.5 महिना ठेवला. 1,80,000 रुपये सरले. डॉक्टरना सांगितलं याचं काम संपलं, आता हे काय वाचत नाही, गावाकडे घेऊन जावा. गावाकडे आणल्याच्या नंतर ते मधल्या अंगणात त्याची बाज घातली होती. त्याला पिंट्याला झोपवलं. आली कुंपलीकडून ते आई वडील बसलेले. आई वडील म्हणायला लागलेत काय पप्या, तूही चालला असं पैसेही चाललेत काय पप्या. पप्यानं सांगितलं तुमच्या काही बापाचे घरचे पैसे नव्हते, पैसे माझेच होते, फेडून घ्यायसाठी तुमच्या घरी जन्माला. 1,80,000 रुपये आपल्याला पटली, आणखीन 20,000 रुपये राहिले. काही मातीला खर्च करा, काही तेरवीला खर्च करा, याच्यातून जर उरून ठेवून घेतले पप्पा तर तुमच्या सुद्धा गळ्याला मी नक्की कॅन्सर होऊन जाईल. हे बापाचा पैसा आहे. लक्षात आलं? पिज्ञा आमच्या शेतकऱ्याच्या जाईनात. लक्षात आलं? वाल शेतकऱ्याचा बदलाव लागणार. लक्षात आलं? आणि त्याच्यात काही गपला झाला असलं तर बदलाव लागते. 2 नंबरचा जर पैसा असेल तर पलीकडे गेल्याच्या नंतर महाराज अमंगळ नाचका व्यवहार. मांस विक्रय करून पैसा खूप जमा करता येते, पण घर कोणाचं होय म्हणल्यावर खाटकाचं होय म्हणतात. म्हणाला वेशा व्यवसाय करून पैसा खूप जमा करता येते, पण बंगला कोणाचा होय म्हणल्यावर वेशाचा होय म्हणतात. म्हणाला दारू विक्रय करून पैसा खूप जमा करता येते, पण बंगला कोणाचा होय म्हणल्यावर दारूभट्टीवाल्याचा होय म्हणतात. म्हणाला मटक्यापासूनही पैसा खूप जमा करता येते, पण बंगला कोणाचा होय म्हणल्यावर मटकेवाल्याचा होय म्हणतात. आमच्या इकडे एका माणसानं मटक्याच्या पैशावर महादेवाचं मंदिर बांधलं. माणसं महादेवाचं मंदिर म्हणतात, मटकेवाल्याचं मंदिर होय म्हणतात. पैसा कोणाचा? अमंगळ नाचका व्यवहाराचा. तोंडाला काळ लागायचं, चोरीचा धंदा. योगायोगानं आमचा एक परमार्थ करणारा माणूस सत्यातच असं कीर्तन वगैरे ऐकलं शेताकडे गेलं. आणि योगायोगानं आपला चारा लांब राहिलाय म्हणून लोकांच्या वावरातलं 2-3 पेंड्या उचलले आणि आपल्या ढोरायच्या समोर नेऊन टाकूला दिलं. योगायोगानं ते माणूस कीर्तन संपल्याच्या नंतर तिकडे गेलो होता, हाताला धरलं गावात आणलं. शिकला सोय म्हणला, समोर बसून कीर्तन ऐकतोस, चोऱ्या करतोस. गावात आणलं, 5,000 रुपये दंड लावला. दंड लावल्यावर विषय मिटला की नाही? 10,000 लोकांची पंगत बसली. आणि एक लहान असं लेकरू आहे आणि ते लेकरू वरण वाढत आलं. आणि त्याचे चारा चोरणारा माणूस होता त्याच्या जवळ आल्याच्या नंतर वरण वाढत असताना 2-3 फेबत त्याच्या धोत्रावर उडाले. बोलायला खूपच विचित्र होतं ते. काय गाबरू बेकार आहे गड्या म्हणला. वाडाय नाही गेल्यावर कशाला वाढायला असता? गाबरू म्हणला, बकळ शाना हसकी म्हणला, म्हणूनच तर लोकांच्या वावरातले पेंड्या तोरतोस होय. 10,000 माणूस फोन केला बसला. तोंडाला काळ लागायचा धंदा. पलीकडे गेल्यावर तळतळाटाचा धंदा. कोण कोणापाशी लपून ठेवतही, कोण कोणापाशी लपून ठेवतही. पण लपून ठेवायचे पैसे सर्वेला सांगून ठेवायचे नसतात.
बरं बाकीचे लोक इथे जाऊ द्या, आमच्या माता माऊली काय करतात करतात म्हणण्यापेक्षा नोटबंदी मध्ये बाहेर आलंय सगळ्याचा. जमा केलेले पैसे बदलून आणायला दिले कोणाचे, आले कोणाचे तिकडच गेले, तिकडच गेलेले, कोणाला सांगितले नाहीत, कारवाई मिरवाई काही केले नाहीत, पण ते तळतळल्याशिवाय राहिले नाही, ते तळतळट लागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल नसतील ते उत्तम व्यवहार आहे. जीवाला सुख प्राप्त करण्यासाठी देवाची गरज आहे. ते हे विणाजी शरीर जाता आगवे हे तो नाशिवंत स्वभाव आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. किंवा त्याही पुढे जाऊन महाराज सांगतात, देहा पाचाचा आणिला उसना, शेकी ज्याचा त्याला फिरून देणे लागे. नाही का पंचभूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ. आणि त्याच त्याला फिरून द्यावं लागणार आहे. आप तेज पृथ्वी वायू आणि आकाश या पंचभूत पाच पंचभूतापासून बनलेला हा देह आहे आणि म्हणून हे उष्ण आहे महाराज, हे शाश्वत नाही. नाही का महाराज म्हणतात, देह जाईल जाईल याशी काळोबा खाईल. नाही का त्या काळाच्या तडाक्यातून बाहेर पडण्यासाठी महाराज म्हणतात, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, काळाची उडी पडेल बाजे. बाकीचे सर्व महाराज माता पिता बंधू भगिनी हे तो नपवती निर्वाणी इष्ट मित्र सजन सके हे तो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पार्वता चढी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोणी. आणि त्या भवसागरातून तरुण नेण्यासाठी महाराज अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोद. कसं आहे महाराज, या देहाला देह जाण्यासाठी आलेले आहे
पण आत असणारा जीव मात्र भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला खूप सुंदर समजावून सांगतात. नैनम चिंदन्ति शस्त्राणि नैनम भवति प्लावका न चैनम क्लेदयानि तापं न शोषयति मारुतः. ते पाण्यात टाकल्यावर भिजत नाही, अग्नीत टाकल्यावर गळत नाही, शस्त्रानं तोडल्यावर तुटत नाही. उरलेले कर्म घेऊन पुन्हा 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 जन्माला येत आहे. ते पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचं जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठीच हा नरदेह प्राप्त झालेला आहे. बहुता जन्मा अंती जन्मलाशी नरा देव तो सोयरा तरी आता. आणि त्या देवाला जर सोयरा करायचा असेल तर वेद स्पष्टपणे सांगतात संता विण प्राप्ती नाही. ममैवंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हा जीव त्या प्रभूचा अंश आहे आणि एके दिवशी पुन्हा नेऊन त्या या जीवाला त्या गावाला घालायचा आहे. दुरोणी आलो मेगा दुःख झाले दारुणा यावया येथवरी होते चिकारणा दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शना विणवितो तुका संत दोन्ही कर जोडुना दाते उदान करा दाते पंढरपुरा न्यामद तेथवरी अख्खमाचा सोयरा. आजचा दिवस खूप अत्यंत महत्वाचा आणि सुंदर असं विशेष मानक पर्वाचा काळ आहे. आजच्या दिवशी ज्ञानोबारायांचा आणि तुकोबारायांच्या दोन्ही पालख्यांचं प्रस्थान आजच्या दिवशी होतं आणि सुंदर असं चालू असलेलं संतांचंच पुण्यस्मरण आहे आणि तुकोबारायांचं चरित्राचं त्या ठिकाणी कथा आहे आणि आजचा अभंग सुद्धा संतांचंच संतांच्या संगतीचंच महत्त्व सांगणार आहे. ठरलं प्राप्त करण्यासाठी देवाची गरज आहे आणि देवाला प्राप्त करण्यासाठी संतांची गरज आहे आणि संत तसं सहजासहजी मिळत नाहीत. नात्राय एका ठिकाणी भागवतात सांगतात व्याघ्र सिंहाचे दूध जोडे चंद्रामृत हाता चढे परिहरी प्रियाची भेट ना तुडे दुर्लभ गाडे मनुष्या. वाघिणीचं दूध आणणं महाराज म्हणतात सोपच आहे. वाघाचं सिंहाचं दूध आणणं सोपं आहे म्हणतात महाराज. चंद्रामृत सुखे सेवा पक्षी आहे. तिची जर आपण संगत केली तर घर पाऊच जसं दूध डेअरीचं दूध घरला यायला की नाही तसं त्याची आम्ही मैत्री केली तर ते घर पाऊच दूध आणून देईल चंद्राचं अमृत आणून देईल. सोपं आहे चंद्रामृत सुखे सेवविलं.
असता दाता रवी धरवेल सागर तरुण जाणं सुद्धा सोपंच आहे म्हणतात महाराज, पण त्या साधूची भेट होणं तेवढं अवघड आहे. आता विषय थोडस बारकाईने लक्षात घ्या, म्हणजे तुमचं लक्षात येईल. संत म्हणायचं कोणाला हे मूळ प्रश्न आहे. संत म्हणावं कोणाला हे मूळ प्रश्न. आणि परनिंदा कधी कानावर सुद्धा येऊ देत नाही, तोंडानं तर करायचं लांबच राहिलं, हे संताचं लक्षण महाराज एका प्रमाणात सांगतात. तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगून जातो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्वतःच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी आणि स्वतःचा संसार चालवण्यासाठी, स्वतःचा व्यवहार भागवण्यासाठी या परमार्थाचा वापर करणारे महाराज नक्की होतात, संत होऊ शकत नाही. विषय बारकाईने लक्षात घ्या. स्वतःचं हित करण्यासाठी स्वतःचं सारखं ज्यांना चिंता आहे त्याला महाराज नक्की म्हणता येईल, पण त्यांना संत म्हणता येणार नाही. मग संत म्हणायचं कोणाला. जाळून या संसार बैसलो अंगणी, स्वतःच्या संसाराची काही कुठल्या प्रकारची तळमळ नाही, पण अवगाची संसार सुखाचा करीन, हे संतांची भाषा आहे. संत याला म्हणायचं आहे, स्वतःच्या संसाराची चिंता नाही पण जगाचा सर्व संसार सुखाचे करणारे ते संत आहेत. म्हणूनच महाराज सांगतात, बुडते हे जण नदे कवी डोळा येतो कळवळा. कळवळ्याची फक्त दोनच जाती आहे, ऐशी कळवळ्याची मात्र उद्धार करण्याची आहे, प्रेम मात्र उद्धार करण्याचं आहे. आता वगैरे 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 करणाऱ्याला काय काय म्हणत जाऊ आपण थोडक्यात विचार करू, थोडक्यात त्याचं चिंतन करू. आपण आपल्या भाषेमध्ये दोऱ्या घालणाऱ्याला काय म्हणतो, नाही संत म्हणत असतो, वैद्य म्हणत काय म्हणतो आपण, महाराज म्हणतो की महाराज, नाही का. बोरचं पाणी सांगणाऱ्याला काय म्हणतो आपण, संतच म्हणतात महाराज, महाराजच म्हणतात. ते तुमची भाषा झाली खेड्याची, नाही का, महाराजच म्हणतात. अहो तुम्ही म्हणता की नाही ते मला माहीत नाही, पण कोण कोण म्हणलंय त्याची यादी सांगून जातो, तुमच्या लक्षात असू द्या. श्रीरामचंद्र प्रभूंची धर्मपत्नी सीतामाई, सीतामाईला नेण्यासाठी रावण कोणाच्या रूपात आला होता, साधूच्या रूपात आला होता. साधूच्या रूपात आल्यामुळंच सीतामाईनं त्या लक्ष्मणानं ओढलेले जे रेग आहे ते रेग ओलांडून अलीकडे येण्याचं विचार केला. म्हणजे साधूच्या ठिकाणी माणसं रेग ओलांडून सुद्धा पलीकडे जातात, बरोबर आहे ना. साधू म्हटल्याच्या नंतर आपण कुठं नेऊन बसवतो त्याला, मधल्या घरामध्ये त्यांना कपाट्याच्या चाव्या बघून नाही झालं मधल्या घरात गेल्यावर, है की नाही. पुढे गेल्याच्या नंतर महाराज अर्ध कीर्तन होऊ द्यायचं आणि अर्ध कीर्तनामध्ये सांगायचं, आमची गाडी उभा आहे, गाडीमध्ये डैऱ्या हात, डैऱ्या 10 रुपयाला लावलेत,
कॅलेंडर 10 रुपयाला लावले आणि ते कॅलेंडर तुमच्या घरात लावल्याच्या नंतर तुमचे लेकर लय सुधारतात. हे महाराजाचा धंदा होय, हे साधूचा धंदा नव्हे, हे संतांचं काम नव्हे. लक्षात आलं? अर्ध कीर्तन होऊ द्यायचं आणि अर्ध कीर्तनामध्ये सांगायचं आमचं मठाचं बांधकाम चालू आहे, आमचं गोशाळा आहे, आम्ही काही कोणाला मागित नसतो, पण आमची जोडी फिरत असते, जोडीमध्ये काय टाकायचं ते टाका. महाराज म्हणतात दिशा भिक्षा पात्र अवलंबणे जळोजिने लाजिरवाणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरे पसरायचं काम नाही आणि पसरतय ते साधू नाही. आणखीन पुढे गेल्यावर सांगून जातो महाराज बरेच काही गोष्टी माझ्या लक्षात आले, मी सांगून जातो. कामापुरतं धोतर घालणारे, कीर्तनापुरतं धोतर घालणारे, कीर्तन झाले कीच आपल्याच गावात बरमोडा घालून आपल्या गावातूनच जाणारे, याला काय म्हणावं लागेल? बहुरूप्याने झालेला संन्याशाचा सकाळी एक ड्रेस घालणं, दुपारी एक ड्रेस घालणं, संध्याकाळी एक ड्रेस घालणं, हे वारकऱ्याचं काम नाही, गुरुभक्ताचं काम नाही का? हा, कपड्यामध्ये कुठल्या प्रकारचा चेंज नसावा, एकसारखे कपडे असावे, बरोबर आहे. या बाकीचे सर्व गोष्टी करणारे आपापल्या आपापल्या मताप्रमाणे आपापल्या नियमाप्रमाणे असं असणारे महाराज त्याला महाराज म्हणता येईल, पण संत म्हणता येणार नाही. हा, आजच्या काळामध्ये तर तुम्हाला काय सांगून जाऊ महाराज, मेकअपच करायचे संत नाही झाले, कीर्तनाला येईना झालेत मेकअप केल्याशिवाय. कीर्तनात येऊन तुम्हाला दाखवायचं काय? कीर्तनातून तुम्हाला लोकांना शिकवायचं काय? कीर्तनातून तुम्हाला ज्ञान भक्ती वैराग्याचा मार्ग तुम्हाला लोकांना द्यायचा आहे, हे दिलं सोडून हा काहीतरी नट करायचं इथे येऊन, नाहीतरी वेगवेगळंच अभंग सोडून देऊन काहीतरी बोलायचं, हे सर्व काहीतरी वगैरे 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 सांगायचं म्हणजे पुढच्या वर्षी तारीख मिळावं म्हणून सांगायचं. हे सर्व महाराज लोकांचं काम आहे, हे संतांचं काम नाही. पण महाराज म्हणतात असं लक्षणाने युक्त संत, खरंच शास्त्रात जसं सांगितलंय तसं लक्षणाने युक्त जे संत आहे त्या संतांची जास्त वेळ नाही. अर्धा क्षण घडता संतांची संगती
करायची गरज नाही. अर्धा क्षण घडता संतांची संगती येणी होय शांती महत पापा. पाप तीन प्रकारचं आहे, पाप, उपपाप आणि महापाप. कळून न कळून आमच्याकडून झालेले ते पाप आहे. पुण्य करिता होय पाप, कळत न कळतपणे घडलेले ते पाप आहे आणि कळूनच करणं ते उपपाप आहे. आमच्या गळ्यात माळ आहे, आम्ही काही गोष्टी करू नयेत, आम्ही काही गोष्टी पाहू नयेत, आम्ही काही गोष्टीच्या जवळ जाऊ नयेत, या गोष्टी कळून सुद्धा कोण बघायला येत असं म्हणून केलेले जे कर्म राहतात की नाही, पोती वाचता वाचता पानं सोडून देणं सुद्धा उपकर्मात मोडतो. पुढे दोन चार घरी सत्यनारायण वाचायचं आहे आणि इकडे वेळ व्हायला लागले, मग काय करायचं, मधले दोन आदय सोडून द्यायचं आणि पाचवा आदय घ्यायचं, तिसरा आदय की मग पाचवा आदयावर जायचं. विधीमध्ये चुकी करणे हे सुद्धा उपपापाचे लक्षणं सांगितल्यात. त्यापुढे गेल्याच्या नंतर महाराज म्हणतात महापाप, स्त्री हत्या, गोहत्या, बाळ हत्या, ब्राह्मण हत्या, साधू हत्या, केवढी मोठी आमच्याकडून हत्या घडलेली असेल तर ते महापाप आहे. महापाप सुद्धा नाहीस होतंय अर्धक्षण सत्संगतीनं, मग त्यासाठी साधू कसं असावा लागेल लक्षात आलं म्हणून प्रसंग सांगून जातो. वशिष्ठ आणि विश्वामित्र हे दोन समकालीन संत, पण विश्वामित्र हे तमोगुणी आणि वशिष्ठ हे सत्वगुणी. एके दिवशी फिरत 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 वशिष्ठजी विश्वामित्राच्या घरला गेले, आश्रमावरती गेले. विश्वामित्राने त्यांचा आदरा तिथे वगैरे सर्व केलं आणि सांगितलं, हे पा तुम्ही आमच्या घरला आले म्हणून तुम्हाला भेट देण्याची मी थोडस मानस बाळगलेलं, आणि ते भेट म्हणजे दुसरं काही नाही, मी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, त्याच्यातलं 1,000 वर्षाचं तपश्चर्याचं तुम्हाला देत होतो, घ्या. गर्वानं बोललं, त्यांनी स्वीकारलं वशिष्ठाने, पण काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही 60,000 वर्षापासून तपश्चर्या करायला लागले पण सर्व काही तुमच्याकडेच आहे, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर. महाराज म्हणतात ना, कामक्रोध लोभ ते कामक्रोध लोभ आम्ही इकडे घेऊन निघाल्यावर महाराज म्हणतात परमार्थ साध्य होणं शक्य नाही, म्हणून कामक्रोध बकरा मारा नाही का. हा आणखी नाही, पुढे गेल्याच्या नंतर महाराज खूप सुंदर सांगतात, कामाजी कोतवाल, पुढे गेल्याच्या नंतर क्रोधाजी कोण होय, फौजदार आहे ना का, क्रोधाजी फौजदार आहे आणि कामाजी त्या ठिकाणी महाराज. हा अशा या दोन्हीला दोन्ही अत्यंत महत्वाचे आहे आणि हे विकार विठाल विठाल माझा कामाची निघाये ब्रह्म कन्येशी धरू जाई पराशरी केले काय नाही का. पुढे गेल्याच्या नंतर सांगतात, इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. म्हणून महाराज ही कामक्रोध तुम्ही कामक्रोध मनात बाळगून तुम्ही कितीतरी वर्षापासून परमार्थ करायला लागलात, कितीतरी 1,000 वर्षापासून, हे परमार्थ देवाला मान्य नाही. कोण सांगितलं, वशिष्ठाने विश्वामित्राला सांगितलं, पण विश्वामित्राचं नावच असं होतं विश्वा प्लस अमित्र, विश्वातच त्याची कोणासोबत मैत्री नव्हती. कधी कधी असे माणसं दिसून येतात, घरी कोणासंग जमत नाही, गल्लीत कोणासंग जमत नाही, गावात कोणासंग जमत नाही, गावात सप्ता राहिलं तर ते बाहेर गावाच्या सप्ताला निघून जाते, गावातलं भजनी संघ जमत नाही, बाहेर गावाला गेल्यावर कोणा भजनी संघ जमत नाही, पंढरपूरला गेल्यावर बारीत सुद्धा भानगड करता येते. त्याला काय म्हणलं पाहिजे, हाय गळ्यात माळ, पण म्हणलं काय पाहिजे त्याला, ते विश्वामित्रच आहे की नाही, ते गेले पण त्याची परंपरा इथे ठेवली गेली, कोणाची तरी कुठं परंपरा असावं लागेल ना. हा कुठेही महाराज कोणाचंच मैत्री कोणासोबत नाही, त्याचं नाव विश्वामित्र आहे. आणि तसं विश्वामित्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला वशिष्ठानं, पण त्यांनी सांगितलं, हे पा तुम्ही आमच्या इथं पाहुणे म्हणून आले, जास्त सांगायचं काम नाही, जावं घराकडे. जाता जाता महाराज त्यांनी सांगितलं, विनंती करून सांगायला लागलो, तुम्ही आम्हाला ही भेट वस्तू दिली, तुम्हाला
तुम्हाला सुद्धा ते परत करावं लागेल ना, मग तुम्ही आमच्या सुद्धा आश्रम पवित्र करायसाठी कधीतरी या. हे एके दिवशी फिरत फिरत विश्वामित्र ते वशिष्ठाच्या घरला गेले. वशिष्ठाने आदरातिथ्य वगैरे सर्व केलं, पण सांगितलं हे पा तुमच्यासारखं मी तपश्चर्या वगैरे काही केलेले नाही, अर्थ तर कुठल्या प्रकारचा मी गोळाच केला नाही, मी माझ्या जीवनामध्ये फक्त सत्संगती केली, ते जास्त वेळ नाही, अर्धक्षण सत्संगती केलेली आहे ते तुम्हाला देतो तो घ्या. अर्धक्षण सत्संगती म्हणल्याबरोबर महाराज विश्वामित्र असं तपलं म्हणसाल, भानगड करणाऱ्या माणसाला निमित्तच पाहिजे की नाही, निमित्ताची वाट पाहून बसतात ते भानगड करणारे माणसं. ताबडतोब महाराज भानगड करायला सुरुवात केलं विश्वामित्रांनी, समजावून बरंच काही सांगितलं वशिष्ठांनी पण ऐकून घेतलं नाही, पण कोणाचं पुण्य मोठं आहे हे विचारण्यासाठी सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं हे दोन्ही भानगड्या मला माहीत नाही, आमचे मधवे बंधू महाराज कधी कधी वैकुंठातून त्या ठिकाणी मृत्यूलोकात जात असतात, संतांच्या सदनामध्ये जात असतात, तुम्ही जाऊन त्यांना विचारा, ते नक्कीच तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देतील. मधवे बंधू विष्णूकडे गेले वैकुंठामध्ये, विष्णूला विचारायला सुरुवात केलं, विष्णूनं सांगितलं हे पा मी सत्संगतीचं तुम्हाला पुरेपूरपणे महत्व सांगतो. विठ्ठल विठ्ठल सत्संगतीचं महत्व उद्धवाला भगवान श्रीकृष्ण भागवतामध्ये खूप सुंदर सांगतात महाराज. संतते केवळ द्वीप, संतते माझे निज स्वरूप, याला जी सत्संगी फिटे पाप, होती निष्पाप साधक, निष्पाप करुणी साधकाशी, ब्रह्मस्वरूपता देती त्याशी, ऐशे कृपाळुत्व साधूशी जाणविच्छेशी उद्धवा, देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, विठो सांगत से भावे. आणखी नाही पुढे जाऊन महाराज सांगतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धार वयाले दिनदना. संतांचं मी पुरेपूरपणे महत्व सांगतो, पण भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले कोणाला, उद्धवाला, पण मला त्या तपश्चर्याचं महत्व सांगता येणार नाही. तपश्चर्याचं महत्व जर कळून घ्यायचं असेल तर तुम्ही आमच्या मोठे बंधूकडे जा, ते नक्कीच भस्मउटी रुंड माळा आणि त्या ठिकाणी सांगितलं महाराज, त्यांच्याकडे जाऊन विचारल्यावर ते नक्कीच सांगतील. आणि आमच्या संन्यासी परंपरेमध्ये युगयुगातले पहिले संन्यासी जर कोण असतील तर भोलेनाथ महादेवजी, संन्यासी परंपरेमध्ये सांगितले कृतयुगातले पहिले संन्यासी भगवान भोलेनाथजी आहेत. विचारायला सुरुवात केलं महाराज, भोलेनाथाने सांगितलं तपश्चर्याचं मी महत्व सांगतो पण सत्संगती मी केली नाही. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवंय असेल तर तुम्ही पाताळात जा, नक्कीच शेष भगवंत तुमचं प्रश्नाचं उत्तर देईल. सांगितल्याप्रमाणे ते पाताळात गेले, शेषाला विनंती करून विचारायला सुरुवात केलं, शेषाने सांगितलं हे पा मी तुमचं प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी माझं डोकं थोडंसं फ्री असावं लागेल की नाही, माझ्या डोक्यावर एवढं मोठं पृथ्वीचं वजन घेऊन तुमचं प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही, तुम्ही कोणाच्या तरी एकाच्या पुण्याने माझ्या डोक्यावरची पृथ्वी बाजूला करा म्हणजे तुमचं प्रश्नाचं मी उत्तर देईन. केवढी भानगड आहे. ताबडतोब पठामध्ये आले त्या ठिकाणी विश्वामित्र, त्या पृथ्वी मातेला म्हणू लागले, हे पृथ्वी माते तुला 10,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य देतो. हो बाजूला, किंचित सुद्धा पृथ्वी हल्ली नाही महाराज. 20,000 वर्षाचं तपश्चर्य, 30,000 वर्षाचं, 40,000 वर्षाचं, 69,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य अर्पण केलं. हे 59 पहिले आहेत, किती झाले 60,000 वर्ष तपश्चर्य पाण्यात गेले महाराज, काही कामे आली नाही, किंचित सुद्धा पृथ्वी बाजूला झाली नाही. ताबडतोब पटामध्ये आले आमचे वशिष्ठजी, नम्र झाला भूता नेले कोंडिले अनंता, नम्रपणे होऊन त्या पृथ्वीमातेचं वंदन केलं. समुद्र वसनी देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे, त्या पृथ्वीमातेला वंदन करून सांगितलं, माते माझ्या जीवनामध्ये मी दुसरं काही सुद्धा केलं नाही, फक्त अर्धक्षण सत्संगती केली आणि ते सत्संगतीचं पुण्य तुला अर्पण करतो, तू घे. संकल्प सोडण्याच्या आधीच परमार्थात संकल्प सोडण्याची एक प्रथा आहे. कोणी एखादी वस्तू अर्पण केली म्हणजे त्याचं संकल्प, ते पुण्य अर्पण करण्याच्या संकल्प सोडण्याच्या आधीच महाराज शेषाच्या मस्तकावरून पृथ्वी बाजूला झाली, म्हणजे अर्धक्षण सत्संगतीचं पुण्य एकीकडं आणि 60,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य एकीकडं. म्हणून महाराज म्हणतात त्या साधूच्या दारामध्ये, त्या संताच्या दारामध्ये सत्संगती करण्यासाठी मला कुत्र्याच्या रूपात जरी जन्माला घातलं तरी जमलं, माझी राहण्याची तयारी आहे अभंगाचं.